शेतकरी बंधूंनो नमस्कार। तुम्हाला जैविक शेती करायची आहे काय? तुम्ही जैविक शेती करताना त्या ठिकाणी जैविक कीटकनाशकांचा वापर करू इच्छिता? अहो शेतकरी बंधूंनो, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये आपण जैविक कीटकनाशकांची या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, एकदा वेळ काढा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा। शेतकरी बंधूंनो, रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर, बेसुमार वापर, त्यामुळे नक्कीच तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळ्या किडीमध्ये वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता तयार झालेली आहे। आणि नक्कीच हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला त्या ठिकाणी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा लागेल। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण वेगवेगळी जैविक कीटकनाशकं पाहणार आहोत। व जैविक कीटकनाशकं वेगवेगळी म्हणजे कशी? की वनस्पतीवर आधारित कीटकनाशकं असतील किंवा जीवाणू घटकावरती आधारित त्या ठिकाणी कीटकनाशकं असतील, मग त्याच्यामध्ये काही जीवाणू असतील तर काही त्यामध्ये बुरशी असतील, तर हे सविस्तर मध्ये पाहणार आहोत। चला तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओसाठी सुरू करूया। सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो पाहूया वनस्पती किंवा प्राण्यांवरती आधारित त्या ठिकाणी कीटकनाशके। यामध्ये शेतकरी बंधूंनो आहे निंबोळी अर्क, नीम तेल, करंज तेल, अमृत पाणी आहे, दशपर्णी अर्क आहे, फिश ऑइल आहे, त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र अर्क आहे। अशी वेगवेगळी कीटकनाशकं शेतकरी बंधूंनो आहेत जी की तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। आणि शेतकरी बंधूंनो, ही तयार केलेली कीटकनाशकं तुम्ही वेगवेगळ्या रसोशक किडे असतील किंवा आळ्या असतील त्या ठिकाणी नियंत्रणासाठी आपण वापरू शकता। यामधील दुसरा प्रकार म्हणजे शेतकरी बंधूंनो जैविक घटकांवरती त्या ठिकाणी आधारित कीटकनाशके। तर यामध्ये शेतकरी बंधूंनो दोन घटक पडतात, एक आहे जीवाणूं आधारित आणि दुसरी आहे बुरशींवरती आधारित। सर्वप्रथम पाहूया जीवाणूवर आधारित कोणती कीटकनाशके आहेत। याच्यामध्ये सर्वप्रथम आहे बॅसिलियस थोरॅन्जिनियस। याचा वापर शेतकरी बंधूंनो तुम्ही त्या ठिकाणी पाने खाणारे आळे असेल, लष्करी आळे असेल, चौकोनी ठिपक्यांचा पतंग असेल, केसाळ आळे असेल, अशा वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। याचे प्रमाण आहे 15 ग्राम प्रतिपंप। याच्याचमध्ये तुम्हाला व्हायरससुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे विषाणूसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। शेतकरी बंधूंनो, यामध्ये तुमच्या पिकावरती जर घाटी आळे असेल तर या ठिकाणी तुम्ही HANPV या विषाणूचा त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो तुम्ही वापर करू शकता। आणि तुमच्या पिकावर तर पाने खाणारे आळे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही SLNPV या विषाणूचा वापर करू शकता। शेतकरी बंधूंनो, याचे प्रमाण आहे 100 मिली प्रति एकर। शेतकरी बंधूंनो, याचा दुसरा घटक आहे बुरशीवरती आधारित त्या ठिकाणी कीटकनाशके। चला तर पाहूया कोणती आहेत। या ठिकाणी प्रथम बुरशी आहे शेतकरी बंधूंनो बेवेरिया बेसेनिया। या बुरशा जसं की शेतकरी बंधूंनो बेवेरिया बेसेनिया आहे, व्हर्टिसिलियम लेकॅनी आहे किंवा मेटारिझम अनोसोपोली आहे। बेवेरिया बेसेनिया आणि व्हर्टिसिलियम लेकॅनी याचा जर वापर आपण पाहिला, रसोशक किडी, कोळी, केसाळाळी, लोकरी मावा यासारख्या किडींच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो। आणि शेतकरी बंधूंनो याचे प्रमाण आहे 1 लिटर प्रति एकर। यानंतर शेतकरी बंधूंनो आपण जर मेटारिझम अनोसोपोलीचा वापर पाहिला तर याचा वापर हा वाळवी, हुमणी, नाकतोडे, तुडतुडे असतील, भुंगे असतील अशा नियंत्रणासाठी त्या ठिकाणी केला जातो। याचे प्रमाण शेतकरी बंधूंनो आहे 1 लिटर प्रति एकर। अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो वेगवेगळ्या जैविक कीटकनाशकांचा वापरून तुम्ही तुमच्या पिकाचे पीक संरक्षण करू शकता आणि त्या ठिकाणी नक्कीच उत्पादन खर्च कमी करून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं आणि अधिक उत्पादन घेऊ शकता। अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, मी भारत अग्रे कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेत आहे। आजची दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला सांगायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर कृपया लाइक्स, कमेंट्स आणि शेअर करा आणि भारत अग्रेचा यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं, भारत अग्रे ॲप डाउनलोड करा। भारत अग्रे ॲप डाउनलोड झालं असेल तर शेतकरी बंधूंनो एकदा अपडेट आहे का पहा। आणि अपडेट झालेल्या ॲपमध्ये त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो शेत जोडा या पर्यायावरती क्लिक करून त्या ठिकाणी भारत अग्री ॲपमध्ये तुमचे शेत जोडायला विसरू नका। आणि शेत जोडल्यानंतर शेतकरी बंधूंनो भारत अग्रीच्या वेगवेगळ्या सुविधांचा त्या ठिकाणी लाभ घ्या। धन्यवाद।